नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड, संचालक वाईपी अकॅडमी मराठी व्याकरणच्या ऑनलाईन बॅच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरच्या माध्यमातून विशेषण हा जो घटक आहे तो विशेषण घटक आपण बघितलाय, त्यावरती उदाहरणही आपण बघितलेलं आहे. आता समोरचा जो घटक आहे तो आहे क्रियापद. मराठी व्याकरणात क्रियापद या घटकाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि क्रियापद या घटकावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न जे आहे ते विचारले जात असतात. आता यावरती प्रश्न कसे विचारले जातात, क्रियापद कशाला म्हणायचं, क्रियापदाचे मुख्यतः प्रकार किती पडतात, उपप्रकार किती आहेत, त्या सर्व गोष्टींची जी चर्चा आहे ती चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. मग सुरुवातीला आपण समजून घेऊया की नेमकं क्रियापद कशाला म्हणायचं. मग क्रियापद कशाला म्हणायचं तर एक दोन तुम्हाला उदाहरणं लिहून देतो. उदाहरणं लिहून दिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की क्रियापद कशाला म्हणायचं. तर या ठिकाणी उदाहरणं बघूया काही. जसं की या ठिकाणी धोंडू गाय बांधतो, धोंडू गाय बांधतो. त्यानंतर गाय दूध देते, धोंडू गाय बांधतो, गाय दूध देते, मुलांनी खरे बोलावे, आता या ठिकाणी वाक्य बघा. ठीक आहे, मग आता या वाक्यामध्ये काय आहे तर या वाक्यामध्ये क्रिया कोणकोणत्या या ठिकाणी काय बघा. या ठिकाणी बांधतो हा शब्द आहे, देते हा शब्द आहे आणि बोलावे हे शब्द आहे. मग या ठिकाणी हे काय आहेत, मग या ठिकाणी क्रियापद आहेत. कशी आहेत क्रियापद बघूया. धोंडू गाय बांधतो, या ठिकाणी काय बांधतो या शब्दावरनं काय होतं, बांधण्याची क्रिया. कशाची क्रिया होती आहे, बांधण्याची क्रिया आपल्याला दिसते. यानंतर गाय दूध देते म्हणजेच काय, दूध देण्याची क्रिया. काय, दूध देते म्हणजे देण्याची क्रिया. मुलांनी खरे बोलावे म्हणजेच बोलण्याची क्रिया. काय, बोलण्याची क्रिया म्हणजेच बांधण्याची, देण्याची किंवा बोलण्याची. हे जे शब्द आलेले आहेत ते काय करतात, त्यांच्या वाक्याचा तो अर्थ पूर्ण करतात. काय करतात, हे जे शब्द आलेत ते शब्द त्या त्या वाक्याचा काय करतात, अर्थ पूर्ण करतात. काय करतात, या ठिकाणी बघा, बांधतो, देते, बोलावे. बांधतो म्हणजेच बांधण्याची क्रिया होते या ठिकाणी. धोंडू काय करतो, गायीला बांधतो म्हणजेच बांधण्याची क्रिया या ठिकाणी होत आहे. गाय दूध देते म्हणजेच काय, दूध देण्याची क्रिया या ठिकाणी होते. आणि मुलांनी खरे बोलावे तर बोलण्याची जी क्रिया आहे ती क्रिया या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. मग आता बांधतो, देते हे वाक्यामधले काय झाले, मग या ठिकाणी क्रिया दर्शवितात म्हणजे ते आपल्या वाक्याचा जो अर्थ आहे तो वाक्याचा अर्थ या ठिकाणी पूर्ण करत आहे. मग आता वाक्याचा जर अर्थ पूर्ण करत असेल आणि तो क्रियावाचक शब्द आहे, क्रिया दर्शवते या ठिकाणी, मग त्याला काय म्हणायचं, क्रियापद म्हणायचं. मग आपण क्रियापदाची व्याख्या काय तयार करणार आहे, तर क्रियापद म्हणजेच या ठिकाणी बघा, क्रियापद म्हणजे, मग आता क्रियापद म्हणजे काय, तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, अर्थ पूर्ण करणारा फक्त शब्द नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा फक्त शब्द नाही तर क्रियावाचक शब्द. लक्षात घ्या, काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी. मग क्रियापद कशाला म्हणायचं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो वाक्यामध्ये क्रियावाचक शब्द आलेला असेल. मग या ठिकाणी बांधण्याची क्रिया आहे, देण्याची क्रिया आहे, बोलण्याची क्रिया आहे म्हणजे ते क्रियावाचक शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. दोन मुद्दे आहे, क्रियापद म्हणजे काय, तर या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियावाचक शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ सुद्धा तो पूर्ण करतो. मग त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, मग त्याला म्हणायचं क्रियापद. काय म्हणायचं त्याला, क्रियापद. क्रियापदाचे प्रकार तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्रियापदाचे किती प्रकार पडतात मुख्य, तर क्रियापदाचे दोनच प्रकार पडतात. कोणकोणते, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. ठीक आहे, सकर्मक आणि अकर्मक हे दोन प्रकार पडतात. तर अशा पद्धतीने आपण प्रकारही बघणार आहे, उपप्रकारही बघणार आहे. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा काय, तर आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं की क्रियापद कशाला म्हणायचं. तर काय, वाक्याचा अर्थ करणारा जो एखादा शब्द असेल वाक्यामध्ये आणि तो क्रियावाचक शब्द असायला पाहिजे. फक्त शब्द असून चालणार नाही तर तो क्रियावाचक शब्द असला पाहिजे. क्रियावाचक शब्द म्हणजे त्या शब्दावरनं क्रिया दर्शवली गेली पाहिजे, त्या ठिकाणी मग तो काय होणार आहे, क्रियापद होणार आहे. लक्षात येतोय मुद्दा, क्रियापद कशाला म्हणायचं. आता या ठिकाणी क्रियापद म्हणजे काय, नेमकं तुम्हाला ह्या वाक्यावरनं समजलं असेल की या ठिकाणी क्रिया करणारा शब्द वाक्यात आलेला पाहिजे. येतोय मुद्दा लक्षात. आता या ठिकाणी आपण बघितलंय की क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय तुम्हाला समजलंही असेल. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, तर आता क्रियापद कसं तयार होतं, मग क्रियापद कसं तयार होतं, मग आता या ठिकाणी कधी असतं, बसतो, कधी असतं, बसला,
काय कधी असतो बसतो कधी असतो बसला मग हे क्रियापदच आहे ठीक आहे दोन्ही क्रियापद आहे मग या ठिकाणी क्रियापद तयार कसं करतो आपण क्रियापद नेमका मग इथे बसतो का झालं इथे बसला का झालं हे क्रियापद मग आपण याचे मूळ घटक शोधूया आधी काय काय तर ठीक आहे मग आता जे क्रियापद आहे क्रियापद आपण बघितलंय की क्रियापद नेमकं कशाला म्हणायचं ठीक आहे मग आता एक पुन्हा वाक्य बघूया एका वाक्यावरनं पुन्हा तुमच्या काही समस्या ज्या आहेत त्या समस्या या ठिकाणी क्लियर होतील जसं की आई आई रोज देवाला जाऊन येते आता लक्षात घ्या आपण काय बघितलं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द सांगितलं आपण काय क्रियावाचक शब्द अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आता मग या ठिकाणी जाऊन काय क्रिया आहे जाण्याची क्रिया आहे काय या ठिकाणी जाण्याची क्रिया म्हणजेच काय या ठिकाणी क्रियावाचक शब्द आहे आहे क्रियावाचक शब्द मग आई रोज देवाला जाऊन येते या ठिकाणी हा काय झाला क्रियापद झाला सपोज एक लक्ष घ्या की हा क्रियापद झाला मग आपण येते कट केलंय ठीक आहे मग आई रोज देवाला जाऊन वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही होत क्रियावाचक शब्द आहे का आहे जाण्याची क्रिया आहे या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का तो शब्द नाही करत मग हा वाक्यामध्ये क्रियापद आहे का हा वाक्यामध्ये तर हा वाक्यामध्ये क्रियापद नाही का नाही कारण आपल्याला अर्थ पूर्ण करणारा शब्द पाहिजे आणि दुसरा म्हणजे क्रियावाचक शब्द पाहिजे हे दोन मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या अर्थ पूर्णही व्हायला पाहिजे आणि क्रियाही दाखवली गेली पाहिजे त्यातून मग आता अर्थ पूर्ण होतो का या वाक्यामधनं क्रियावाचक शब्द आहे का दोन्हीपैकी कोणता आहे आई रोज देवाला जाऊन काय क्रिया आहे जाण्याची क्रिया आहे परंतु अर्थ पूर्ण होतो का वाक्याचा नाही होत मग हा वाक्यामध्ये काय क्रियापद आहे का नाही हा वाक्यामध्ये क्रियापद नाही तर आई रोज देवाला जाऊन येते म्हणजेच या ठिकाणी काय येण्याची क्रिया झाली कोणती क्रिया झाली या ठिकाणी येण्याची मग येण्याची क्रिया झाली आता येण्याची क्रिया होत असेल आणि अर्थ पूर्ण होतो वाक्याचा बघा आई रोज देवाला जाऊन येते वाक्याचा अर्थही पूर्ण होतो मग वाक्यामधील हे काय या ठिकाणी क्रियापद आहे काय आहे वाक्यामधील हे क्रियापद आहे येतोय मुद्दा लक्षात क्रियापद कशाला म्हणायचं वाक्यामध्ये जर दोन क्रिया दाखवलेल्या असेल आणि तुम्हाला विचारलं की वाक्यातील क्रियापद ओळखा मग जाऊन आहे की येते दोन्ही क्रिया दर्शवितात दोन्ही क्रियावाचक शब्द आहे परंतु वाक्याचा जो अर्थ पूर्ण करतो त्यालाच क्रियापद म्हणायचं मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द यामध्ये आहे येतो किंवा येते तर हा या वाक्यामधला काय झाला क्रियापद झाला आला मुद्दा लक्षात मग आता क्रियापद काय आहे तर या ठिकाणी जाऊन हे क्रियावाचक शब्द आहे परंतु त्यामध्ये अर्थ जो आहे तो पूर्ण होत नाही परंतु येते हे क्रियावाचकही शब्द आहे आणि अर्थही पूर्ण करतो मग या ठिकाणी हा क्रियापद होणार आहे ठीक आहे मग आता क्रियापद नेमकी कशी तयार होतात तर या ठिकाणी आपण आता समोरचा मुद्दा बघूया आता क्रियावाचक शब्द अर्थ पूर्ण करणारा शब्द आणि त्याचबरोबर क्रियापद कशाला म्हणायचं त्या गोष्टी आपण सर्व जे आहे त्या सर्व या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहे आता आपण या ठिकाणी काय बघणार आहे तर आपण या ठिकाणी नेमकं क्रियापद कसे तयार होतात ठीक आहे तर मग आता धातू धातू साधिते ठीक आहे धातू धातू साधित आणि क्रियापद धातू कशाला म्हणायचं धातू साधित कशाला म्हणायचं आणि क्रियापद कशाला म्हणायचं मग आपण तीनही घटक या ठिकाणी बघूया जसं की या ठिकाणी उदाहरणं बघूया आपण आताच बघितलं होतं बसतो बसला अशा प्रकारचं आपण एक क्रियापद बघितलं होतं तर यामध्ये सर्वप्रथम बस हा घटक घेऊया आपण आता या ठिकाणी बघा धातू मग आता बसला हा जो शब्द आहे त्यामधला मूळ धातू काय बस आहे म्हणजेच या ठिकाणी बस हा यामधला मूळ धातू आहे काय आहे मूळ धातू आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बसला या क्रियापदामधील मूळ धातू ओळखा हसला या क्रियापदामधील मूळ धातू ओळखा काय तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की धातू कशाला म्हणायचं धातू साधित कशाला म्हणायचं आणि क्रियापद कशाला म्हणायचं हे मुद्दे या ठिकाणी जर क्लिअर झाले तर तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं सोडवताना कोणत्याही प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही आता या ठिकाणी आपण धातू साधित त्याला दुसरं नाव आहे कृदंत आणि तिसरं आहे या ठिकाणी क्रियापद मग या ठिकाणी क्रियापद जर आपण बघितलं आता बस आहे तर बसला हा काय असणार या ठिकाणी क्रियापद असणार आहे बसला किंवा बसतो
हे काय झाले क्रियापद झाले बसला किंवा बसतो हे क्रियापद झाले क्रियापद कधी होतं वाक्याचा अर्थपूर्ण आणि क्रियावाचक शब्द ठीक आहे म्हणजे बसला हा शब्द वाक्याच्या शेवटी आला तर तो वाक्याचा अर्थही पूर्ण करणार आहे आणि क्रियावाचकही शब्द आहे लक्षात आला मुद्दा आता कृदंत आणि धातु साधित कशाला म्हणायचं मग आता या ठिकाणी बस आहे मूळ धातु बसला क्रियापद आहे त्यामधला मूळ धातु आहे बस आणि मग या ठिकाणी बघूया आपण बसणारा बसणारा बसून ठीक आहे बसणारा बसून आणि बसताना आता वाक्य बघा मूळ धातु काय बस तीनही मध्ये मूळ धातु बस आहे यामध्ये ही मूळ धातु बस आहे आणि इथे तर मूळ धातुच आहे ठीक आहे या ठिकाणी काय मूळ धातुच आहे मग आता बस या ठिकाणी बसणारा झालं बसणारा बसताना बसून बसला बसतो मग आता क्रियापद आणि धातु साधित किंवा मग कृदंत यामधला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता धातु साधित कशाला म्हणायचं आणि क्रियापद कशाला म्हणायचं तर क्रियापद आपण बघितलंय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आणि तो क्रियावाचक शब्द असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे क्रियापद म्हणजे काय आपण आधी बघितलंय आता धातु साधित कशाला म्हणायचं तर आता मूळ धातु यामध्ये बस आहे ठीक आहे म्हणजेच हा बस काय मूळ धातू आहे मूळ धातू आला मग मूळ धातूला या ठिकाणी काय झालं ताना नारा आणि ऊन हे काय झाले तीन प्रत्यय लागले काय झाले ताना नारा आणि ऊन हे काय झाले या ठिकाणी तीन प्रत्यय लागलेत कशाला लागलेत हे प्रत्यय धातूला कोणता धातू बस धातूला तीन प्रत्यय लागलेत मग आता या ठिकाणी बस धातूला तीन प्रत्यय लागले परंतु तीन प्रत्यय लागूनही या ठिकाणी प्रत्यय आहे तो परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण होतो परंतु या ठिकाणी धातूला प्रत्यय लागला आणि प्रत्यय लागून सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही काय अर्थ पूर्ण होत नाही म्हणजेच वाक्याचा अर्थ या ठिकाणी काय पूर्ण होत नाही कशामुळे धातु साधित शब्द आहे कशाला म्हणायचं मग धातु साधित जर एखाद्या मूळ धातूला काय क्रियापद्धतीतील एखादा मूळ धातू असेल आणि त्याला प्रत्यय जोडला आणि तो प्रत्यय जोडून सुद्धा त्या वाक्याचा अर्थ तो पूर्ण करत नसेल तो शब्द त्याला म्हणायचं मग धातु साधित किंवा कृदंत आला लक्षात तर या ठिकाणी धातु साधित किंवा कृदंत यामधला फरक लक्षात आला क्रियापद आणि धातु साधित मधला तर क्रियापद काय करतं वाक्याचा अर्थ पूर्ण करतं आणि क्रियावाचक शब्द आहे परंतु या ठिकाणी धातु साधित जे आहे ते त्याला प्रत्यय लागून सुद्धा मूळ धातूला या ठिकाणी प्रत्यय लागून सुद्धा या ठिकाणी वाक्याचा जो अर्थ आहे तो वाक्याचा अर्थ या ठिकाणी धातु साधित किंवा कृदंत जे आहे ते पूर्ण करत नाही त्यावेळेस त्याला काय म्हणायचं धातु साधित म्हणायचं तुम्हाला मग उदाहरण विचारलं जाईल बसणारा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे मग तुम्हाला असेल या ठिकाणी धातू किंवा मूळ धातू त्यानंतर दुसरं ऑप्शन असेल तुम्हाला कृदंत तिसरं ऑप्शन असेल क्रियापद आणि चौथा ऑप्शन काहीतरी यापैकी नाही यापैकी सर्व वरील पैकी नाही काहीतरी मग आता बसणारा हा शब्द काय आहे मग या ठिकाणी तर बसणारा हा शब्द या ठिकाणी कृदंत आहे कृदंत आहे किंवा मग दुसरा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी धातु साधितही असू शकतं ठीक आहे धातु साधित आणि कृदंत हे एकच आहे धातु साधित आणि कृदंत हे और मधली नाव आहेत तर कृदंत किंवा धातु साधित एकाच शब्दाला म्हटलं जातं मग आता एखादा मूळ धातू आहे क्रियापदामधील आणि त्या मूळ धातूला आपण प्रत्यय लावला आणि प्रत्यय लावून सुद्धा तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला म्हणायचं धातु साधित किंवा मग कृदंत अतिशय महत्वाचा घटक आहे आता बसणारा या ठिकाणी अर्थ पूर्ण करत नाही मग तो धातु साधित किंवा कृदंत झालं परंतु या ठिकाणी बसणाराच्या जागी सपोज तुम्हाला बसला किंवा बसतो विचारलाय ठीक आहे बसला आणि खालीलपैकी शब्द हे शब्द काय आहे किंवा प्रश्न वेगवेगळा असेल मग तुम्हाला ऑप्शन येईल धातु कृदंत किंवा धातु साधित क्रियापद आणि दुसरं चौथं काहीतरी ऑप्शन असेल मग बसला हा काय या ठिकाणी क्रियापद आहे काय आहे बसला या ठिकाणी क्रियापद आहे आता फक्त या ठिकाणी जर बस असेल या ठिकाणी बस असेल आणि हेच ऑप्शन असतील तर तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर काय लिहावं लागेल तर बसला या मूळ धातूमधील बसला हा जो क्रियापद आहे किंवा बसणारा हे जे धातु साधित आहे किंवा कृदंत आहे यामधला मूळ धातू काय मग बस हा मूळ धातू आहे मग हा काय असणार आहे वाक्यामधला धातू किंवा दुसरा ऑप्शन तुम्हाला मूळ धातू सुद्धा असू शकतं तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेत यावरती जे प्रश्न आहे ते प्रश्न विचारले जातात सपोज एखादा तुम्हाला बसणारा किंवा बसलो बसला अशा प्रकारचा शब्द देईल क्रियापद वेगवेगळे असू शकतात हसला हसतो हसणारा
हसला अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते देतील आणि त्यामधला मूळ धातू ओळखा असं विचारतील. मग हसला, हसणारा, हसेल अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यामधला मूळ धातू काय असेल, मग मूळ धातू असेल हस. तुम्हाला या ठिकाणी हसणारा हा शब्द दिला आणि तुम्हाला विचारलं की हसणारा या शब्दामधील मूळ धातू कोणता. ठीक आहे, मूळ धातू कोणता, मग तुम्हाला ऑप्शन असेल हसतो, हसला, हस आणि त्यानंतर हसेन असे काहीतरी वेगवेगळे ऑप्शन असेल. मग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की क्रियापदामधील मूळ धातू कशाला म्हणायचं, तर मूळ धातू हस आहे. कारण प्रत्येक क्रियापदामधील प्रत्यय विरहित जो शब्द असतो, काय क्रियापदामधील प्रत्यय विरहित शब्द म्हणजेच काय धातू. धातू कशाला म्हणायचं मग, क्रियापदामधील प्रत्यय विरहित म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही. मग प्रत्यय विरहित जर असेल त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं धातू. ठीक आहे, मग अशा पद्धतीने प्रत्यय विरहित जो शब्द आहे क्रियापदामधला त्याला म्हणायचं या ठिकाणी मूळ धातू. आता या ठिकाणी धातू, धातुसाधित आणि क्रियापद, मला तरी वाटतं यामधला जो फरक आहे तो फरक तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल. आता आपण क्रियापदाचे प्रकार वगैरे बघणारच आहे, त्याआधी हे मुद्दे या ठिकाणी कन्फर्म करून घ्या. धातू कशाला म्हणायचं, धातुसाधित, किंवा मग त्याला दुसरं नाव आहे कृदंत, आणि तिसरं आहे क्रियापद. क्रियापद आपण सुरुवातीला बघितलं, धातुसाधित आता बघितलं, आणि धातू, या धातुसाधित आणि क्रियापद हे दोनही जरी शब्द असतील त्यामधला जो मूळ घटक आहे किंवा जो मूळ धातू आहे किंवा मूळ शब्द आहे त्याला काय म्हणायचं, मग त्याला म्हणायचं धातू. आला मुद्दा लक्षात, धातू, धातुसाधित आणि क्रियापद यामधला जो फरक आहे तो फरक आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता आपल्याला प्रकार वगैरे बघायचे आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की धातू असेल, धातू साधित असेल, यावरती तुम्हाला परीक्षेत जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने विचारले जातात तो घटक आपण या ठिकाणी बघितलाय. आता आपण क्रियापद किंवा मग धातूची तर वैशिष्ट्य आपण सांगितलीच तुम्हाला आता की धातू काय, तर धातूची मुख्यतः वैशिष्ट्य आपण बघितली. धातू म्हणजेच काय, मग क्रियावाचक जो मूळ शब्द आहे त्याला आपण काय म्हणत असतो, धातू म्हणत असतो. मग आता क्रियापदाचे आपण प्रकार बघूया. क्रियापदाचे प्रकार किती आहेत, दोन आहेत बघितले आपण, म्हणजेच तुम्हाला आधीच सांगितले मी, सकर्मक आणि अकर्मक असे दोन प्रकार या ठिकाणी क्रियापदाचे पडतात. मग या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय करूया, सकर्मक आणि अकर्मक आपण हे दोन प्रकार मुख्यतः बघितले, परंतु या ठिकाणी जे महत्त्वाचे घटक आहे, बरेचसे उपप्रकार जे आहे ते उपप्रकार आपण या ठिकाणी बघणार आहे. मग आता क्रियापदाचे विविध प्रकार आपण बघूया. त्यापैकी पहिला प्रकार या ठिकाणी आपण बघूया, जसं की मग स्थिती किंवा स्थित्यंतरदर्शक क्रियापद आहे. स्थिती किंवा स्थित्यंतरदर्शक क्रियापदे. ठीक आहे, मग आता स्थित्यंतरदर्शक क्रियापद आहे. मग आता एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे याला काय म्हणत असतो आपण, स्थित्यंतर, स्थलांतर. लक्षात येते मुद्दा, तर त्याला स्थित्यंतरदर्शक क्रियापदे म्हणायचं. मग एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे आणि त्याचबरोबर जी काही स्थिती आहे ती स्थिती दर्शवितात त्याला मग काय म्हणायचं, त्या क्रियापदाला स्थितीदर्शक किंवा मग त्याला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असं आपण म्हणत असतो. मग आता स्थित्यंतरदर्शक क्रियापद कोणकोणती आहेत मग या ठिकाणी आपण बघूया. राम राजा होता, त्या काळी राम काय होता, राजा होता. म्हणजे त्यावेळेची त्याची काय दर्शवली आपण या ठिकाणी, स्थिती दर्शवली. काय दर्शवली, राम कोण होता त्यावेळेस, तो राजा होता. म्हणजे त्यावेळेसची त्याची स्थिती होती ती, काय होती त्याची, ती स्थिती होती काय, तर राम राजा होता. पुन्हा जर बघितलं आपण, तो डॉक्टर झाला काय किंवा तो शिक्षक झाला बघूया आपण, आपल्यासाठी सोपं आहे. ठीक आहे, तो शिक्षक झाला. मग आता तो शिक्षक झाला म्हणजेच तो आधी शिक्षक होता का, नव्हता शिक्षक, परंतु आता काय झाला, शिक्षक झाला. शिक्षक झाला म्हणजे त्यामध्ये काय झाला, बदल झाला. बदल झाला म्हणजे त्यामध्ये काय झालं, स्थित्यंतर झालं. म्हणजेच या ठिकाणी काय, मग स्थित्यंतर दर्शक, म्हणजेच त्या ठिकाणी काय झालं, स्थित्यंतर झालं त्यामध्ये. काय झालं या ठिकाणी, स्थित्यंतर. मग तुम्हाला जर अशा प्रकारचं वाक्य आलं आणि विचारलं तर काय, स्थितीदर्शक क्रियापद किंवा मग स्थित्यंतरदर्शक क्रियापद या ठिकाणी काय असणार, याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, राम राजा होता, तो शिक्षक झाला. स्थिती या ठिकाणी दर्शवली, राम राजा होता, त्याची स्थिती दर्शवली आपल्याला. त्यावेळेस तो काय होता, तर या ठिकाणी राजा होता. त्याची स्थिती माहीत होते आपल्याला, तो त्यावेळेस काय होता.
आणि तो शिक्षक झाला आधी होता का नाही तो झाल्यावरच आपण सांगणार आहे शिक्षक झाला आणि शिक्षक झाला म्हणजे त्यामध्ये स्थित्यंतर झालंय आधी तो स्टुडंट होता आधी तो डीएड शिकत होता आधी तो टीईटी ची तयारी करत होता त्यानंतर तो टेट परीक्षा देत होता आणि त्यानंतर तो मग काय झाला शिक्षक झाला म्हणजेच त्यामध्ये काय झालं स्थित्यंतर झालं ठीक आहे म्हणजे शिक्षक होण्यासाठी बऱ्याच गोष्टी पार कराव्या लागतात एकतर डीएड किंवा बीएड करावं लागतं ठीक आहे डीएड किंवा बीएड करून यामध्ये चांगले मार्क्स घेऊन पास पास आउट व्हावं लागतं मग आता गव्हर्नमेंटला वाटतंय की बाबा आपण खूप साऱ्या लोकांना या ठिकाणी पास केलंय मग गव्हर्नमेंट काय करतंय टीईटी घेतंय काय घेतंय टीईटी घेतं मग टीईटी कशासाठी घेतं चला मग या ठिकाणी बरेचसे लोक आहे मग इथं कुठेतरी आपण त्यांना अडकूया मग या ठिकाणी हे डीएड बीएड सगळ्यांना पोहायला लावतंय काय करताय या ठिकाणी सगळ्याला पोहायला लावताय मग या ठिकाणाहून पोहत पोहत बरेचसे लोक टीईटी पर्यंत येतात आणि बरेचसे लोक इकडेच थांबतात काय करतात बरेचसे लोक या ठिकाणी इकडेच थांबतात मग आता काय होतं मग या ठिकाणी बरेचसे लोक इथे थांबतात मग इकडे काय 1,00,000 लोक आहेत ठीक आहे 1,00,000 लोकांमधून इकडे 10,000-15,000 लोक इकडे येतात कुठे येतात इकडे येतात मग आता सरकारने टीईटी काढली मग टीईटी काढल्यानंतर सरकार काय करतं मग आता टेट घ्यायची आहे ठीक आहे सरकार काय करतं टेट घ्यायची आहे मग आता टेट कशासाठी मग ही बाबा फक्त पात्रता परीक्षा आहे कशासाठी शिक्षक होण्यासाठी काय पात्रता परीक्षा आहे मग आता हे डीएड बीएड कशासाठी शासनाने करायला लावलं ते शासनाला माहित परंतु या ठिकाणी मग तो शासन काय करतं टीईटी घेतं टीईटी कशासाठी की बाबा तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र आहात की नाही मग या ठिकाणी जर शासनाला टीईटी घ्यायची असेल शिक्षक होण्यासाठी जर पात्रता परीक्षा घ्यायची असेल मग डीएड बीएड कशासाठी ठीक आहे परंतु हा भाग वेगळा आहे मग आता टीईटी झाल्यानंतर शासन काय करतं पुन्हा टेट घेतं काय करतंय शासन टेट घेतं मग आता टेट कशासाठी बाबा तर टीचर एप्टिट्यूड टेस्ट ठीक आहे मग ही टेट कशासाठी घेतं तर टेट्स वरती तुमचे जे मार्क्स असतील त्या मार्क्स वरती तुमची मेरिट लावली जाते काय केलं जातं मेरिट लावली जाते मग शिक्षक अभियोग्यता परीक्षा कशासाठी घेतली जाते मेरिट लावली जाते मग आता शासनाने 2017 घेतली टीईटी सॉरी टेट मग आता टेट घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या आणखी नियुक्त्याही रखडलेल्या आहेत त्यानंतर आता नियोजित आहे 2022 जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आता नियोजित आहे कन्फर्म नाहीये परंतु नियोजित आहे मग आता जे उमेदवार टीईटीची तयारी करतात मग त्यांना शेवटची संधी आहे कोणती शेवटची संधी आहे की जी 2021 ची टीईटी परीक्षा आहे ती टीईटी परीक्षा त्या ठिकाणी पास होणं आता जे उमेदवार कास्टमध्ये आहेत त्यांना आय थिंक 82 किंवा 83 मार्क्स त्या ठिकाणी लागतात कितीपैकी 150 पैकी मग आणि जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना 150 पैकी किती मार्क्स लागतात मग या ठिकाणी 90 मार्क्स लागतात मग आपल्याला 150 पैकी जे कॅटेगरी मधले उमेदवार आहेत त्यांना 83 किंवा 82 मार्क घ्यायचे आणि 150 पैकी या ठिकाणी किती मार्क्स घ्यायचे 90 मार्क्स घ्यायचे मग आता हे 90 मार्क्स आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे आपला विषय कोणता स्ट्रॉंग आहे मराठी स्ट्रॉंग आहे का मग मराठीकडे जास्त लक्ष द्या गणित स्ट्रॉंग आहे का गणिताकडे लक्ष द्या आता काही जणांचं गणित वीक आहे मग काय करायचं जास्तीत जास्त गणिताची उदाहरणं सोडवायची उदाहरणं सोडवल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो बेस आहे तो बेस त्या ठिकाणी पक्का होत जाणार आहे कोणतंही पुस्तक घ्यायचं कोणतंही पुस्तक घ्यायचं त्यातली उदाहरणं काढायची पहिल्यांदा त्या पुस्तकामधली जी उदाहरणं सोडून दिलेली आहे ते बिलकुल बघायचं त्या पद्धतीने बघत बघत चालायचं आणि त्या पुस्तक तो प्रकरण संपला त्यानंतर संकीर्ण किंवा सराव प्रश्न असतात ती सराव प्रश्न मात्र आपण आपल्या परीने सोडवायचे मग आपल्याला लक्षात येतं की आपण किती पाण्यात आहो किती खोल आहे पाणी किती खोल आहे मग आपलं आपण कुठपर्यंत डुबलोय किंवा आपल्या गळ्यापर्यंत पाणी आलंय की नाकापर्यंत पाणी आलंय हे आपल्याला प्रकरण शिकल्यानंतर त्या पाठीमागचे जे काही उदाहरण आहे सराव प्रश्न आहे ते सराव प्रश्न आपल्याला सोडवताना लक्षात येतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करत असताना तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही त्या विषयाशी सुसंगत त्या विषयामध्ये मला किती मार्क्स पडतात मग का कमी पडतात मग डायरेक्ट इनडायरेक्ट माझं कमी आहे का डायरेक्ट इनडायरेक्ट जर असेल इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर जर आहे तर मग माझं डायरेक्ट इनडायरेक्ट मला कच्चं आहे का मग मी ते चार्टच बनवून ठेवणार आहे डायरेक्ट इनडायरेक्टचं टोल्ड आला तर काय घ्यायचं आस्क आला तर काय घ्यायचं त्या सगळं मी चार्टच बनवून ठेवणार आहे इकडे जर वाजवेअर आलं
ठीक आहे, मग इकडे काय घ्यायचं, या सगळ्या गोष्टीचं मी चार्ट बनवणार आहे. मी जेव्हाही उठेल त्यावेळेस माझ्या समोर असलं पाहिजे. हा हार्ड प्रकरण आहे मला, आणि मला माझ्या सगळ्या अभ्यासामध्ये मला हे सर्वात सोपं करून दाखवायचं आहे. माझ्या समोरच असलं पाहिजे ते. मी याचा स्क्रीनशॉट काढायला आणि मोबाईलच्या डिस्प्ले वरती लावेल. मी प्रोफाईल पिक्चर लावणार नाही, मी वॉलपेपर लावणार नाही. मी हाच वॉलपेपर या ठिकाणी लावणार आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट जो चार्ट आहे तोच माझा वॉलपेपर असेल. जोपर्यंत मी याला याचा जोपर्यंत मी मुर्दा पाडत नाही, जोपर्यंत मी डायरेक्ट इनडायरेक्ट ऑपरेशन करत नाही, तोपर्यंत माझं वॉलपेपर तेच असणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर कोणतंही प्रकरण तुम्हाला या ठिकाणी अवघड जाणार नाही. ठीक आहे, हा थोडासा वेगळा भाग होता. हा वेगळा भाग आपण, हा जो वेगळा भाग आहे तो हा वेगळा भाग आपण या ठिकाणी बघितला. फक्त तो शिक्षक झाला या उदाहरणामुळे. ठीक आहे, मग आता स्थितीदर्शक किंवा मग स्थित्यंतर दर्शक क्रियापद आपण या ठिकाणी बघितली आहे. मग आता समोरचा प्रकार जो आहे तो समोरचा प्रकार आपण या ठिकाणी बघूया. आता समोरचा प्रकार काय आहे मग, तर समोरचा प्रकार आहे या ठिकाणी सकर्मक क्रियापद. मग सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, अकर्मक कशाला म्हणायचं, काही डोकं लावायचं नाही. एकच ट्रिक लक्षात ठेवायची फक्त, काय, सकर्मक आणि अकर्मक क्रियापदामधील एकच ट्रिक लक्षात ठेवायची, तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. काय, आयुष्यात विसरणार नाही. आणि सकर्मक अकर्मक कशाला म्हणायचं ते सुद्धा तुम्हाला वाक्य पाहिल्याबरोबर लक्षात येईल. ठीक आहे, मग आता सकर्मक क्रियापद, मग आता सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, तर क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो त्यावेळेस काय होतं, सकर्मक क्रियापद होतं. काय होतं, क्रिया करणारा एक सोसणारा, काय, क्रिया करणारा एक असतो आणि सोसणारा दुसराच असतो. काय असतं, क्रिया करणारा एक आणि सोसणारा, ती क्रिया सोसणारा जो आहे, सोसणारा दुसराच असतो, त्याला काय म्हणायचं, सकर्मक क्रियापद. मग उदाहरण बघूया. मग पक्षी मासा पकडतो, क्रिया करणारा कोण आहे, पक्षी, सोसणारा कोण आहे, मासा. पक्षी मासा पकडतो. आता हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे माहित नाही. ठीक आहे, मग आता तुम्हाला कळत नाही की बाबा कर्म कोणता आहे. मग कर्म जर असेल तर मग सकर्मक आहे, कर्म नसेल तर अकर्मक आहे. मग या वाक्यामध्ये कर्म कोणतं आहे माहित नाही, समजत नाही लवकर, मोठंसं वाक्य आलं की समजणार नाही. मग काय करायचं, मग एक डोकं लावायचं, कर्ता आहे त्याला ने प्रत्यय लावायचा. कर्त्याला काय करायचं, ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं. काय करायचं, वाक्य भूतकाळी करायचं. का करायचं तेही सांगतो. ठीक आहे, मग आता कर्ता जो आहे त्याला ने प्रत्यय लावूया. पक्षी करताय तर मग पक्षी आहे तर मग काय होणार आहे या ठिकाणी, पक्षाने, पक्षीने होणार आहे. काय होणार आहे, पक्षीने होणार आहे का, नाही. तर या ठिकाणी काय होणार आहे, मग पक्षाने. काय होणार आहे या ठिकाणी, पक्षाने. मग काय केलं आपण, फक्त कर्त्याला ने प्रत्यय लावला. काय केलं, कर्त्याला ने प्रत्यय लावला. मग आता कर्त्याला ने प्रत्यय लावला, वाक्य भूतकाळी करायचं आहे. सकर्मक क्रियापद कर्त्याला ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी करावे. ही ट्रिक लक्षात ठेवा. फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं, काय, तर सकर्मक अकर्मक ओळखण्यासाठी कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं. मग लावूया, पक्षीने मासा, पक्षी मासा पकडतो, पक्षाने मासा पकडला, पक्षाने मासा पकडतो, पक्षाने मासा पकडला. पकडतो होणार आहे का या ठिकाणी, नाही होणार आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आहे, लावला या ठिकाणी ने प्रत्यय, आणि वाक्य भूतकाळी करायचं आहे, पकडला. मग आता पक्षी मासा पकडतो या वाक्यात आपण कर्त्याला ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी केलं आणि वाक्य भूतकाळी झालं. काय, तर वाक्य भूतकाळी झालं, कारण पक्षी मासा पकडतो आणि पक्षाने मासा पकडला. मग हे वाक्य भूतकाळी झालं. मग आता हे जर वाक्य भूतकाळी होत असेल तर ते वाक्य काय, मग सकर्मक आहे. काय, ते वाक्य सकर्मक आहे. आता हे वाक्य सकर्मक आहे का, मग हो सकर्मक आहे.
का सकर्मक आहे? कारण हे वाक्य भूतकाळी होतं आणि ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी जर होत असेल तर ते काय या ठिकाणी सकर्मक वाक्य असणार आहे। बाकी जास्त डोकं लावायचं नाही। सकर्मक अकर्मक एवढा मुद्दा लक्षात घ्या। सकर्मक कशाला म्हणायचं? कर्त्याला, ने प्रत्ययाला। कोणतेही वाक्य असू द्या, वाक्य वर्तमान काळ असू द्या, भूतकाळी असू द्या, भविष्य काळ असू द्या, काहीही असू द्या वाक्य, फक्त त्या वाक्याला ने प्रत्यय लावायचं आणि वाक्य भूतकाळी करून बघायचं। होतंय का? होतंय, मग हाय सकर्मक। होतंय ना? होतंय, मग असू द्या। होत असेल तर सकर्मक आहे। पक्षी मासा पकडतो, सकर्मक आहे। त्यानंतर गवळी धार काढतो, गवळी धार काढतो। मग आता गवळी धार काढतो हे वाक्य आहे, गवळी धार काढतो। मग त्याच पद्धतीने भूतकाळी करूया। मग गवळीने धार काढली, गवळीने धार काढली, झालं वाक्य भूतकाळी। म्हणजेच गवळी धार काढतो हे वाक्य सकर्मक आहे। आला मुद्दा लक्षात? सकर्मक कशाला म्हणायचं? तर एखादं वाक्य असेल तो वाक्य फक्त त्याला ने प्रत्यय लावून भूतकाळी करून बघायचं, भूतकाळी होत असेल तर ते वाक्य सकर्मक आहे। आता या ठिकाणी आपण काय बघितलं? तर या ठिकाणी जे काही कर्ता आहे तो कर्ता या ठिकाणी काय करतो? क्रिया करणारा कर्ता असतो आणि सोचणारा सोसणारा घटक दुसरा असतो आणि त्याला काय म्हणायचं? मग या ठिकाणी सकर्मक क्रियापद म्हणायचं। सोसणारा दुसरा म्हणजेच त्या वाक्यामध्ये कर्म असतं। काय? सोसणारा दुसरा म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म असतं। मग या ठिकाणी हा जो घटक आहे तो काय म्हणून ओळखला जातो? तर सकर्मक म्हणून ओळखला जातो। यानंतर सकर्मक बघितलं, मग आता दुसरा प्रकार बघावा लागेल आपल्याला, अकर्मक। हे लिहून घेत चला। जे जे मेन मेन मुद्दे आहे, ठळक ठळक मुद्दे आहे, ते मुद्दे लिहून घेत चला। का लिहून घेत चला? कारण तुमच्या ज्या नोट्स आहे, आता मी तर तुम्हाला नोट्स देणारच आहे, परंतु या ठिकाणी मी देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमच्या ज्या हँड रिटन नोट्स काढताय, आता मी ज्या नोट्स काढतोय ते मला योग्य असणार आहेत। ती मी वाचताना ते माझ्या लगेच लक्षात येईल की मी कोणत्या घटकाला हायलाइट केलेलं आहे किंवा कोणता घटक या ठिकाणी महत्वाचा आहे। जसं की मी सकर्मक जर वाक्य सकर्मकचा मुद्दा आला की मग सकर्मकच्या समोर माझ्या लगेच लक्षात येईल, कर्त्याला ने प्रत्यय लावायचा, वाक्य भूतकाळी करायचं। सकर्मक असं डोळ्यासमोर आलं की आपल्या त्या नोट्स मध्ये आपण काय लिहिलं ते आपल्या डोळ्यासमोर दिसायला पाहिजे। डोळे बंद जरी केले आपण, सकर्मक कशाला म्हणायचं? मग वाक्य भूतकाळी केलं आणि भूतकाळी केल्यानंतर तर कर्त्याला ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी केलं त्याला सकर्मक म्हणतात। ठीक आहे, मग असं आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे। मग समोरचा घटक बघूया, अकर्मक क्रियापद। काय समोरचा घटक? अकर्मक क्रियापद। मग आता अकर्मक कशाला म्हणायचं? मग अकर्मक त्याच्या उलट, जर कर्त्याला ने प्रत्यय लावून सुद्धा वाक्य भूतकाळी होत नसेल त्याला अकर्मक म्हणायचं। काय म्हणायचं? त्याला अकर्मक क्रियापद म्हणायचं। मग अकर्मक क्रियापद म्हणजेच काय? तर कर्म नसलेलं क्रियापद। आपण वरील वाक्य बघितलं, काय तर पहिलं वाक्य कोणतं बघितलं आपण? धोंडू गाय बांधतो, किंवा कोणतंही वाक्य असू द्या, ठीक आहे, पक्षी मासा पकडतो। मग मासा वाक्यामध्ये काय झाला? कर्म झाला। काय झालं वाक्यामध्ये? कर्म कोणता होता? मासा होता। त्यानंतर दुसरं उदाहरण बघितलं तर आपण गवळी धार काढतो, वाक्यामध्ये कर्म कोणता होता? धार। कर्ता कोणता होता? गवळी। क्रियापद कोणतं होतं? काढतो। मग कर्म होतं, कर्म होतं म्हटल्यावर सकर्मक वाक्य होतं। आता एखाद्या वाक्यामध्ये कर्म नसेल मग सकर्मक असणार आहे का? ते नाही, मग ते असणार आहे अकर्मक। मग या ठिकाणी ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, काय? कर्माची आवश्यकता नाही। वाक्याचा तर अर्थ पूर्ण होतो परंतु कर्माची आवश्यकता नाही। का नाही? कारण तो कर्माशिवाय सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे, त्याला काय म्हणायचं? मग अकर्मक क्रियापद। मग अकर्मक क्रियापदाची उदाहरणं बघूया। तो बसला, वाक्यामध्ये क्रियापद आहे हे, ठीक आहे, आणि या ठिकाणी हे काय? मग कर्ता आहे। मग या ठिकाणी बघा, तो बसला वाक्यामध्ये कर्म आहे का? नाही। कर्म आहे का वाक्यामध्ये? नाही। तो बसला, मग आता तो तोला या ठिकाणी तो ने होणार आहे का किंवा त्याने? त्याने बसला, ठीक आहे, त्याने बसला। आपण वाक्याला ने प्रत्यय लावला आणि या ठिकाणी वाक्य भूतकाळी केलं, त्याने बसला। होतं का वाक्य? नाही होत। भूतकाळी होतं का? नाही होत। मग सोडून द्या, मग अकर्मक आहे। आला मुद्दा लक्षात? अकर्मक सकर्मक मधला फरक जो आहे तो फरक या ठिकाणी लक्षात आला का? तो बसला। मग आता या ठिकाणी श्रावणीला थंडी वाजते,
वाक्य भूतकाळ होणार आहे का? नाही होणार. त्यानंतर दुसरे उदाहरण बघू एखादं. मला पपई आवडते. वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? मग आवडणारा काय? तर आवडणारी पपई आहे. पपईला प्रत्यय लावा. पपईने आवडले. पपईने मला आवडले. आवडले भूतकाळी करायचं ना. किंवा पपईने मला आवडली. आवडले आवडले वाक्य भूतकाळी केलं. पपईने ने प्रत्यय लावायचं. वाक्य भूतकाळी करायचंय. बघितलं आपण पपईने मला आवडली किंवा पपईने आवडली. पपईने आवडले वाक्य भूतकाळी होतं का? होत नाही. वाक्य भूतकाळी होत नाही. भूतकाळी होत नसेल डोकं लावायचं नाही. आकर्मक उत्तर त्याचं लिहून टाकायचं. येतो मुद्दा लक्षात. तर अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे घटक आहे. फक्त त्यामधला जो मर्म आहे त्यामधली जी बेसिक कन्सेप्ट आहे. काय बेसिक कन्सेप्ट? इंग्लिश जास्त येते मला तर ठीक आहे. तर जी बेसिक कन्सेप्ट आहे त्या बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झाला. क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण या बेसिक कन्सेप्ट ज्या वेळेस तुम्हाला क्लिअर होतील त्यावेळेस आता तुम्ही काय केलंय ठीक आहे. मग तुम्ही अकर्मक आणि सकर्मक क्रियापद आहे. मग सकर्मक क्रियापदाचे या पुस्तकातून चार पाच वाक्य, त्या पुस्तकातून चार पाच वाक्य. मग पक्षी मासा पकडतो हे वाक्य सकर्मकचं आहे. गवळी धार काढतो हे वाक्य सकर्मकचं आहे. मला पपई आवडते अकर्मकचं आहे. मग तुम्ही चार्ट तयार करून ठेवला. मग परीक्षेत तुम्हाला लक्षात आलं नाही आलं त्याच्यापेक्षा सरळ सरळ ट्रिक लक्षात ठेवायची. कोणती ट्रिक? कर्त्याला नेप्रत्यय लावायचा. वाक्य भूतकाळी करायचं. बाकी विषय सोडून द्यायचा. ठीक आहे. मग आता आपण असे तीन प्रकार बघितले. अजून भरपूर प्रकार आहेत. समोरच्या लेक्चरच्या माध्यमातून सर्व प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहे की क्रियापदाचे कोणकोणते प्रकार आहेत. आता बरेचसे प्रकार कोणते? मग या ठिकाणी प्रत्यक्ष क्रियापद, संयुक्त क्रियापद अतिशय महत्वाचं. संयुक्त क्रियापदावरती हमखास प्रश्न तुम्हाला परीक्षेत असतो असतो आणि असतो. ठीक आहे. मग सिद्ध क्रियापद असेल, शक्य क्रियापद असेल, तर हे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे क्रियापद हा जो घटक आहे तो अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि क्रियापदातच उपप्रकार जो आहे तो काळाचे उपप्रकार पडतात. आणि तुम्हाला माहिती आहे एखादं वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला विचारतात की खालील वाक्य जे आहे ते कोणत्या काळाचं आहे? अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ किंवा मग कोणतं? वेगवेगळे घटक आहे. चार चार प्रकार पडतात प्रत्येकाचे. रीती वर्तमान काळ. तर मग आपल्याला वाक्य ओळखता आलं पाहिजे. मग पक्षी मासा पकडत आहे वाक्य ओळखा. चालू भूतकाळ आहे किंवा चालू वर्तमान काळ आहे किंवा साधा वर्तमान काळ आहे ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण शिकणार आहोत कशाला म्हणायचं, चालू भूतकाळ कशाला म्हणायचं, अपूर्ण भूतकाळ कशाला म्हणायचं. चालू आणि अपूर्ण भूतकाळ एकच आहे. चालू काळ आणि पूर्ण काळ, अपूर्ण काळ हे कसं आहे? मग पूर्ण वेगळा, रीती वेगळा, साधा वेगळा, तर हे घटक आपण शिकणारच आहे. तर त्याआधी या ठिकाणी सकर्मक आणि अकर्मक मधला मुद्दा जो आहे तो लक्षात घेतला. त्यातही नंतर जे काही क्रियापदाचे प्रकार आहे अतिशय महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि मी तर म्हणतो की क्रियापद हा जे प्रकरण आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. कारण तुम्हाला एखाद्या परीक्षेत जर मराठी व्याकरणाला 25 प्रश्न असेल तर क्रियापद या घटकावरती 2 किंवा 3 प्रश्न 100% असतात. मागच्या प्रश्नपत्रिका चाळा, क्रियापदाचा प्रकार ओळखा, काळ ओळखा किंवा मग क्रियापदाचा प्रकार ओळखा, हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. आणि हमखास 2, 3, 4 प्रश्न सुद्धा असतात. त्यामुळे क्रियापद हा जो घटक आहे तो मिस करू नका. अत्यंत काळजीपूर्वक हे लेक्चर बघा. लेक्चर बघितल्यानंतर उदाहरणं सोडवा. उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणं सोडवल्यानंतरही तुम्हाला लक्षात येत नसेल, काही गोष्टी समजत नसेल, बिलकुल मला व्हॉट्सअपवर पाठवा किंवा मला कॉलही करू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स आपण व्हॉट्सअपवरती तुम्हाला वारंवार सांगतोय किंवा आधीही सांगितलेलं आहे. तुमचे काही प्रॉब्लेम असतील विषयाशी संबंधित, मराठी विषयाचा काही प्रॉब्लेम असेल मला पाठवू शकता. बाकीच्या विषयाचं असेल, इंग्लिश असेल किंवा तुमचं मराठी दुसरे कोणतेही जे घटक असेल, अंकगणित बुद्धिमत्ता असेल, संबंधित शिक्षकांना तुमचे जे प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स तुम्ही विचारू शकता. का विचारू शकता? कारण तुम्ही फीस दिलेली आहे. का विचारू शकता? कारण तुम्ही फीस दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? प्रॉब्लेम्स विचारायचे. काय विचारायचे? फीस दिलेली आहे. येतो मुद्दा लक्षात. तर अशा पद्धतीने एकत्रित क्रियापद हा जो घटक आहे तो आपण थोडा भाग बघितलाय. थोडा म्हणजे पहिला भाग बघितलाय. पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध बघितलाय. उत्तरार्ध बघणं आपलं बाकी आहे. मग आता या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत